पंढरपूर मध्ये आंबर आणि गुंड पाटील बंधू निर्मित सागर डेव्हलपर्स घेऊन येत आहेत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प, तुमच्या स्वप्नातील हक्काचे घर, जिथे लवकरच नगरपालिकेचा डीपी रोड उपलब्ध होणार आहे। याशिवाय 40 फूट कॉन्क्रीट रोड, अंडरग्राउंड ड्रेनेज, डीमार्ट पासून हकेच्या अंतरावर कंपाउंड युक्त क्षेत्र, स्ट्रीट लाईटची ही सोय, स्वतंत्र पाणी कनेक्शन, तसेच बगीचा, ओपन जिम आणि वॉकिंग ट्रॅक अशा नानाविध सुविधांनी युक्त पत्ता चंद्रछाया पार्क, चंद्रभागा बस स्थानकासमोर, जुना अकलूज बायपास रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। केंद्रीय निवडणूक आयोगाने काल शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे गटास सोपवण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर राज्यभरात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळली असून आज ठाकरे समर्थकांनी पंढरपुरात संत नामदेव पायरी येथे निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात घोषणाबाजी करीत निषेध नोंदवला। यावेळी पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी शिंदे गटास आव्हान दिले आहे। यावेळी उपजिल्हा प्रमुख सुधीर अभंगराव, शहर प्रमुख रवी मुळे, विनय वनारे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट पूनम अभंगराव, शहर प्रमुख रवी मुळे, तालुका प्रमुख संजय घोडके, माजी शहर प्रमुख माऊली अष्टेकर, उपशहर प्रमुख बाबा अभंगराव, तानाजी मोरे, जाधव आदी उपस्थित होते। केंद्रीय निवडणूक आयोगाने वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली रक्ताचं पाणी करून या महाराष्ट्रात या भारत देशात निर्माण केलेली शिवसेना खऱ्या अर्थानं निवडणूक आयोगाच्या केंद्रीय निवडणूक आयोगानं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या षड्यंत्रानं आणि एकनाथ शिंदे यांच्या खोक्यानं या ठिकाणी जो निर्णय घेतलेला आहे तो घटनाबाह्य असं म्हणलं तरी या ठिकाणी वावगं ठरणार नाही। आणि म्हणून या केंद्रीय निवडणूक आयोगाचा या ठिकाणी शिवसेना पंढरपूर शहर तालुक्याच्या वतीनं आणि विभागाच्या वतीनं या ठिकाणी मी जाहीर निषेध या ठिकाणी करतो आहे। माझं आव्हान आहे कारण एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, यांना माझं आव्हान आहे की या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आमदार विकत घेता येतात परंतु या महाराष्ट्रातली जनता वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर प्रेम करणारी जनता आहे। त्यांचाच वारसा घेऊन या ठिकाणी सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हा वारसा पुढे जोपसत असताना या ठिकाणी 50 खोके आणि एकदम ओके या म्हणीप्रमाणे या ठिकाणी केंद्रीय निवडणूक आयोग खऱ्या अर्थानंच संशयाच्या भवऱ्यात आहे आणि असं म्हणलं तरी या ठिकाणी वावगं ठरणार नाही। आणि म्हणून या ठिकाणी केंद्रीय निवडणूक आयोगाचा या ठिकाणी मी निषेध करतो आहे आणि जे सरकार ज्या शासनानं या ठिकाणी देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, ज्या कपट कारस्थार करून भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी उद्धव साहेबांचं सरकार, महाविकास आघाडीचं सरकार या ठिकाणी घालवून जे खोकेधारक संघटना निर्माण करून या ठिकाणी जे सत्तेवर आले त्यांनीच निवडणूक आयोगाला भारतीय जनता पार्टीची केंद्रातली ताकद, राज्यातली ताकद वापरून हा जो निर्णय घेण्याचा भाग पडलाय त्याचा या ठिकाणी मी निषेध करतोय। आणि म्हणून या तीव्र निषेध करत असताना मी आवाहन करतोय की वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पावलावर पाऊल ठेवून उद्धवजी काम करत असताना या ठिकाणी महाराष्ट्रातली जनता निवडणूक निर्णय राज्य केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जी लादलं गेलेलं आहे, जी सत्ताधाऱ्यांनी या ठिकाणी जो केंद्रीय निवडणूक आयोगाला जो भारतीय जनता पार्टीने शिंदे मिंदे गटाने जो निर्णय घेण्यास भाग पडलाय ह्याच्या महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये हा उद्रेक आहे। निवडणूक आयोगाने या ठिकाणी गावोगाव जाऊन पाहावं की सामान्य जनतेची भावना काय आहे। सामान्य जनता आजही उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करते आणि माझं आव्हान आहे या शासनाला की खुलेआम तुम्ही निवडणुका घ्या, ही महाराष्ट्रातली जनता ह्या 40 आमदाराला आणि 13 खासदारांना जे शिंदे मिंदे गटात गेलेत, जे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी षड्यंत्र चालत जाते आणि अशा विविध संस्थेचा वापर करून या ठिकाणी शिवसेनेवर जो आघात केला जातोय
ह्याचा निश्चितपणाने महाराष्ट्रातली जनता उघड्या डोळ्याने बघत असताना हा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही असं आव्हान या ठिकाणी मी करतो। जय हिंद जय महाराष्ट्र। तुम्हाला ज्ञात असेल गेल्या 6 महिन्यामध्ये जे सत्तांतर झालं, ज्या शिवसेनेचा वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस असेल, वंदनीय साहेबांची वंदनीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असेल, गेले 7 ते 8 वर्षामध्ये जे आता शिंदे गटात म्हणून मिरवणारे टेंबडे, शिंदे मिंडे गटात गेलेले टेंबडे या ठिकाणी गद्दार, या ठिकाणी गेली 7 ते 8 वर्षामध्ये कुठल्याही शिवसेनेच्या मग ती शाखा उद्घाटन असतील, शिवसेनेचा मेळावा असेल, त्याचबरोबर बाळासाहेबांची जयंती असेल किंवा शिवसेनेचा कुठलाही कार्यक्रम असेल, या ठिकाणी कुठलेही हातारच्या बोटावर मोजणे इतके 4 ते 5 पदाधिकारी या ठिकाणी दिसून येतील। परंतु तांब्या ठेवून तपेलं उचलण्याचे ह्या ज्या काय कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत, काल काय भाष्य केलं काय पदाधिकाऱ्यांनी मिंदे गटातल्या, मी त्यांचं जाहीर आव्हान आहे की तुम्ही, माझं जाहीर आव्हान मी तुम्हाला देऊ इच्छितो की ज्या परिस्थितीत 7 ते 8 वर्षात तुम्ही शिवसेनेच्या कुठल्याही राजकीय पटलावर दिसत नव्हता, परंतु आज जे टेंबडा म्हणून तुम्ही मिरवताय, तुम्ही खरंच कडवट शिवसैनिक आहात, हा शोधाचा विषय आहे पंढरपूर विभागामध्ये। आणि म्हणून या ठिकाणी त्यांना आव्हान करत असताना येणाऱ्या 2020 निवडणुकीमध्ये पंढरपूर शहर असेल, तालुका असेल, विभाग असेल, या जिल्ह्यामध्ये ह्या 40 आमदार आणि गेलेल्या खासदाराला महाराष्ट्रातली जनता आणि या सोलापूरली जनता गाड्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं आश्वासन या ठिकाणी देतो। मी माझं भाषण थांबवतो। जय हिंद जय महाराष्ट्र। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।